नमस्कार. आपले सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत आहे. मी प्रमोद पुरी. आज आपणास पेन्शन बद्दल घेऊन आलेलो आहोत. पेन्शन मध्ये मला वारंवार प्रश्न येत आहे का बा, जे 1 जानेवारी 2019 पूर्वी सेवानिवृत्त झाले त्यांचे पेन्शन हे जास्त येत आहे, आणि जे 1 जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचे पेन्शन कमी येत आहे, हे कसं? तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या अनुषंगाने मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी मी पेन्शन या टॅबवर निवृत्ती वेतन, औषध राशीकरण, सेवा निवृत्ती उपदान याच्याबद्दल हे दिलेलं आहे, आणि यामध्ये युट्यूबच्या लिंकमध्ये एक्सेलची फाईल दिलेली आहे कसं करायचं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण दिलेलं आहे, त्यानुसार पण आपल्याला सांगितलेलं आहे, आणि गटविमाचे पैसे काढायचे किती ह्या आधी सांगितलेलं आहे. तर आज आपण जाऊया का बा हा फरक कशामुळे दिसतो. तर प्रथम मी आपल्याला शासन निर्णय जो आहे पहिले शासन निर्णयामध्ये घेऊन चालतो. शासन निर्णय हा आपला 1 जानेवारी, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी कवा 1 जानेवारी नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकाची निवृत्ती लाभ कसा राहील याच्याबद्दल आहे. तर या ठिकाणी आपण 1 मार्चचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये आपण खाली येऊया. या ठिकाणी यांनी निवृत्ती वेतनच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, अंश राशीकरण, अंश राशीकरण मध्ये येऊया आपण. या ठिकाणी आपल्याला सांगतो का बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे का, निवृत्ती वेतन अंश राशीकरण नियम 1984 मधील नियम 5(1) नुसार शासकीय कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 40% एवढे आपल्याला निवृत्ती वेतन अंश राशीकरण विकता येते. तर 40% विकता येते म्हणजे याचा अर्थ का, आपण 0 पासून तर 40% कितीही टक्के आपण आपले अंश राशीकरण स्वीकारू शकतो. प्रत्येकाला असं वाटतंय का फक्त 40% आपण विकायचे, त्याच्या खाली विकता येत नाही, असं नाहीये. तुम्ही 5% विकू शकता, 10%, 15, 20, 25, 30, 35, 40 किंवा काहीच विकायचे नसेल तर 0, याच्याप्रमाणे आपल्याला विकता येते. त्याच्यामुळे जर 40% जर विकला आपण तर त्याचं काय, तर आता हा नियम आपण पुस्तकामध्ये पाहूया. ते पुस्तकामध्ये आपल्याला दाखवतो. आता आपण हे महाराष्ट्र नागरिक सेवा अंश राशीकरण नियम 1984 यामध्ये आपण या नियमावर उद्या 5 जो नियम दाखवलेला आहे, नियम 5, नियम 5 मध्ये काय म्हणताय, हा नियम 5 निवृत्ती वेतनाच्या अंश राशीकरणाबाबत मर्यादा 5(1) मध्ये काय म्हटलं, शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्ती वेतनाच्या 1/3 यापेक्षा अधिक होणार नाही एवढ्या भागाचे 1 ठोक रकमेत प्रदानासाठी अंश राशीकरण करण्याचा हक्क आहे. म्हणजे किती म्हटलाय का, आता जे 40% चालू आहे ते, आता याच्यात काय म्हटलंय यांनी परत 2 मध्ये अर्जदार नमुना ए आणि बी सी मध्ये अंश राशीकरण किती भागाचे अंश, किती भागाचे तो अंश राशीकरण करू इच्छितो ते नमूद करेल. म्हणजे जास्तीत जास्त 1/3 मर्यादा दिली आहे, पण तो काय करतो का, याच्यासाठी जी आहे तो किती, म्हणजे कमीत कमी मर्यादा आपल्या याच्याप्रमाणे तो करू इच्छितो. त्याच्यामुळे इथे एक लक्षात ठेवा का, आपल्याला जे पेन्शन विकायचे आहे ते 0% पासून तर 40%, 40%च्या वर नाही. आता हे आपल्याला एक्सेल शीटच्या माध्यमातून मी सांगतो, म्हणजे आपल्याला हा शासन निर्णय पण लक्षात आला का, नियम 5 पण आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. 40% अधिक होणार नाही असं म्हटलेलं आहे, 40% अधिक नाही म्हणजे मग 0 पासून तर 40% पर्यंत, आणि हे याचं
सूत्र दिलेलं आहे, तर हे मी आपण पेन्शन कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला सांगतो, याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल. आता बघा, हे 6व्या वेतनानुसार यांचं बेसिक जो होतं 27,690, 54 ग्रेड पे यांचं जे काय असेल याच्याप्रमाणे काय होत आहे, का यांनी जे विकली आहे 40%, तर 40% विकली तर यांना मिळाली 6,64,000. तर ह्या व्यक्तीला जर 6,64,000 मिळाले तर याचा जो हप्ता आहे जो महिन्याचा तो 6,600 आहे. त्याच्यामुळे जर बाकीचं सर्व कॅल्क्युलेशन जर केलं तर यांना हाती किती भेटत आहे, 33,420. परंतु हेच जर 7व्या वेतनाप्रमाणे यांचं जर केलं तर काय होतं, यांचं हे नवीन बेसिक आलं याच्याप्रमाणे आपण सर्व प्रोसेस केली तर यांना 40% अमाऊंट येत आहे 17,55,901. तर यांचा जो महिना जो झालेला आहे 17,480 रुपये डिडक्शन होत जाईल दर महिन्याला, कारण की हे 40% घेऊन राहिले. हे जर यांनी 20% घेतलं असतं 7,500 आले असते, म्हणजे EMI 8×16 8,500 आले असते. तर या अनुषंगाने काय होत आहे इथे, का बाई इथे अमाऊंट बघा, हा 17,000 हा हप्ता पडत आहे आणि इथे यांना जो हप्ता पडत आहे तो 6,000, म्हणजे 10,000 इथे काय झालं, अमाऊंट जास्त रिकवर होऊन राहिली. तर हे रिकवर झाल्यामुळे काय होते, का यांचं जे यांना इथे 33,000 पेन्शन दिसत आहे, तर इथे यांना जे दिसत आहे ते 30,000 दिसत आहे, कारण की इथे 9% डी आहे, डी जर वाढत वाढत जाईल तसं तसं होईल. तर आता या ठिकाणी एक गोष्ट करायची, की बाबा आपल्याला जर वाटत असेल पेन्शन मला जास्त मिळाली पाहिजे, आपल्याला बाबा 40,000 पाहिजे किंवा 50,000 पाहिजे, तर याप्रमाणे काय करा, का तुम्ही जे 30% जर घेतली तर तुमचं त्याच्यात फरक पडेल. म्हणजे 30% जर तुम्ही केली अंदाजे तर हे 17,000 आहे, 17 लाख आहे, याच्यातून समजा हे 14 लाखाच्या जवळपास होईल, किंवा 14 लाख 15 लाख. तर याच्याप्रमाणे जर जेवढं तुम्ही कमी केला, समजा आता याला 50% केला तर समजा 8 लाख होईल, तर 8 लाख केल्यामुळे 8,000 रुपये तुमचा महिना डिडक्शन होईल, म्हणजे 10,000 इथं आपले वाढले, 10,000 झाले तर 30 × 40,000 वाढेल 20%. परंतु माझा आपल्यास आणि इथं एक असं पण लक्षात आलंय, का बाकीचे आता मग प्रत्येकाचं म्हणणं आहे, का 1 जानेवारी 2019 पूर्वी जो झालेला आहे त्याला समजा 40,000 भेटून राहिला आणि मला 30,000 का भेटते, तर इथे हा डिफरन्स आहे, का त्यांना जे मिळत होतं त्यांना 17 लाखाच्या ठिकाणी त्यांना 7 लाख भेटलं होतं, त्याच्यामुळे त्यांचं 7,000 रिकवरी होती, आणि आपली काय झालं, का 17 लाख मिळाल्यामुळे आपली 10,000 रिकवरी त्याच्यापेक्षा जास्त झाली. त्याच्यामुळे काय होत आहे, तर त्या व्यक्तीला जर 40 भेटत असेल आणि आपला जर इथं 30 दिसत असेल तर हे याची अमाऊंटच डिफरन्स आहे. म्हणजे याचा अर्थ का त्यांना पेन्शन तुमच्यापेक्षा कमी भेटत आहे किंवा जास्त भेटत आहे हा नाही आहे, हे आपल्या विकण्यावर आहे. परंतु मी आपणास एक सांगू इच्छितो, जर आपल्याला जर वाटत असेल का बाबा मला 50,000 पाहिजे, तर आपण ते अंशराशीकरणचं जो पर्सेंटेज आहे ते कमी करून देऊ शकता. परंतु मी आपल्यास एक सांगतो, का हे पैसे आपण पूर्ण 40% घ्यायचे 17 लाखाचे, आणि 17 लाख जर आपण फिक्समध्ये टाकले किंवा याच्यातले जेवढे काही फिक्स टाकले, नाही समजा तर समजा 5 लाख जरी टाकले आणि तिथून जर आपण 10,000 रुपये दर महिन्याला काढत असलो तरी आपलं इथून समजा 17,000 कटत जाईल आणि इकडनं आपल्याला 15 लाखातले 10,000 मिळत जाईल, तर काय होईल, का 30,000 आणि 10,000 ते आलेले, असं 40,000 आपल्याला पेन्शन मिळेल आणि आपलं सर्व घरचं खर्च वगैरे सर्व औषध पाणी वगैरे याच्यात निघू शकते, हे आपण ठरवा. परंतु असं होत नाही, का बा मग आपल्याला वाटतं की बा तो ज्युनियर असून तो माझे जास्त पेन्शन घेऊन आला मी सिनियर, असा काही प्रश्न नाही. आपण विकली अमाऊंट त्या विकल्याच्या अमाऊंटच्या अनुषंगाने हे त्या सांगायचा मी प्रयत्न करीत आहो, कारण की यामध्ये मला बरेचसे फोन आलेले आहे आणि प्रत्येकांना हाच वाटत आहे का काहीतरी चुकत आहे, प्रत्येकाला असं वाटत आहे का आपल्याला पेन्शन जे मिळत आहे ते कमी मिळत आहे, पण असं नाही आहे. हे बघा आपल्या लक्षात आलं असेल, म्हणजे काय होतं यांचं डिफरन्स, जर यांना डिफरन्स हे नाही होणार, बघा आता यांना 6,64,000 डिफरन्स आलेला आहे, तर 6,64,000 आहे तर 6,618 रुपये हे EMI तुमचा वाढणारच, हे झाल्यामुळे जो 2-3 हजाराचा 5 हजाराचा जो डिफरन्स आहे, म्हणजे जो 1 जानेवारी म्हणजे 31 डिसेंबर 2018 जो सेवानिवृत्त झाला आणि तुम्ही ज्या झाले दोघांचे बेसिक सारखंच आहे, तर दोघांना पेन्शन सारखीच भेटते, फक्त कम्युनिटी आपली अमाऊंट वाढल्यामुळे आपल्याला रिकवरी जास्त आलेली आहे, त्यांची कमी असल्यामुळे रिकवरी त्यांना कमी आलेली आहे, त्याच्यामुळे हा डिफरन्स दिसत आहे. तर त्याच्यामुळे आपण हे असं लक्षात घ्या, का याप्रमाणेच हे होत आहे, या ठिकाणी असं काही विशेष नाही आहे. याप्रमाणे हा व्हिडिओ आता इथे
झाला ते तिथं हे झालं आपलं नियम पण सांगितलं आहे. तर या ठिकाणी आता याची लिंक वगैरे ते टाकून ठेवतो पेन्शनच्या ह्याच्यात. आणि आपलं युट्यूबच्या चॅनलमध्ये आपण बरेचसे युट्यूबचे व्हिडिओ टाकलेले आहे, तर ते पण व्हिडिओ आपण वेळोवेळी पाहत जा, त्यानुसार आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळेल. आणि आपला पेन्शनरला जास्तीत जास्त कसा फायदा होईल किंवा आपले जे काही संशय आहे हे कसे दूर होईल याच्याकडे माझं विशेष लक्ष आहे. तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये बघू शकता का पेन्शनरसाठी मी याच्यात टाकलेला आहे गटविमा, आणि हे गटविमाचं हे टाकलेलं आहे पेन्शनरसाठी. उपदानचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, भविष्य निधी कसं करायचं त्याचं दिलेलं आहे, जीपीएफ फायनल कसं करायचं, रजा रोखीकरण, निवृत्ती वेतन बाबत, म्हणजे बहुतेक मी बरंच निवृत्ती वेतनच्या साठी टाकलेलं आहे. निवृत्ती वेतन गटविमा कसं मिळेल पेन्शनरसाठी, म्हणजे पेन्शनरसाठी मी बराचसा प्रयत्न करून आला की त्यांना घर बसल्या सर्व कळायला पाहिजे. इथे पण पेन्शनरचे म्हणजे 6-7 व्हिडिओ पेन्शनर मध्ये टाकलेले आहे, त्याप्रमाणे आपण पाहू शकता. एक्सेल शीट दिलेली आहे, एक्सेल शीट मध्ये काम करू शकता. आणि जर आपल्याला काही अडचण आली तर मला फोन करू शकता, माझा मोबाईल क्रमांक मी दिलेला आहे. आपल्याला जर अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी माझ्याकडनं जेवढं शक्य होईल नियमाप्रमाणे जे असेल ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. मला जर माहीत नसेल तर मी वरिष्ठांना विचारेल, माझे जे मित्र आहे त्यांना विचारेल. आणि आपण हा हे जे व्हिडिओ आहे हे आपले पेन्शनर बांधव आहे यांना दाखवा, म्हणजे काय होईल की त्यांना पण समजून येईल काय आहे. तर याप्रमाणे हा आपला ब्लॉग आहे pwmtblogspot.in, आणि इथे हा माझा व्हिडिओ संपवतो. नमस्कार, धन्यवाद.